गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे वी आर गोइंग टू लर्न अवर लास्ट पार्ट ऑफ पैराग्राफ राइटिंग, कंपेयर एंड कॉन्ट्रास्ट. इन अवर लास्ट लेक्चर वी हैव सीन हाउ टू राइट पैराग्राफ, व्हाट आर द रूल्स टू राइट पैराग्राफ एंड टाइप्स ऑफ पैराग्राफ. ओके, तर आता या लेक्चरमध्ये बघा, आपण टाइप्स ऑफ पॅरेग्राफ्समध्ये त्यांनी आपल्यासाठी चार टाइप्स इंट्रोड्यूस केले होते. त्यातला आपण हा लास्टचा म्हणजे चौथा कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट हा टाईप ऑफ पॅरेग्राफ बघतो आहे. इन दिस टाईप ऑफ पॅरेग्राफ ओपनिंग सेंटेन्स नेम्स द टू सब्जेक्ट्स अँड स्टेट्स दॅट दे आर व्हेरी सिमिलर. तर बघा, म्हणजे कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट टाईपचा जो पॅराग्राफ असतो त्याच्या सुरुवातीला जे ओपनिंग सेंटेन्स असतं, म्हणजे ओपनिंग सेंटेन्स म्हणजेच पहिलं सुरुवातीचं सेंटेन्स किंवा आपण त्याला टायटल म्हणू शकतो, तर त्या टायटलमध्येच त्यांनी आपल्याला दोन गोष्टींमधील तुलना आपल्याला दिसून येते त्या टायटलवरूनच. ओके, कंपॅरिझन किंवा तुलना ही नेहमी दोन गोष्टींमध्येच होत असते. ओके, तर अशा टायटलवरून किंवा अशा ओपनिंग सेंटेन्सवरून आपल्याला लक्षात येते की हा कुठल्या प्रकारचा टाईप ऑफ पॅराग्राफ आहे. ओके, तर बघा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही तुलना असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील, जे काही फरक असतील, ते काय केले जातात आपल्याला या पॅराग्राफमध्ये स्टेट त्यांनी करून दिलेले असतात. डिफरंट ऑर हॅव मेनी इम्पॉर्टंट ऑर इंटरेस्टिंग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं, त्या दोघांचं असणारं महत्त्व, त्या दोघांमध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज किंवा डिफरन्सेस, म्हणजे एकसारखेपणा आणि निरनिराळेपणा. ओके, तर या दोन्ही गोष्टी काय केल्या जातात, तर इथं कम्पेअर करून आपल्याला दाखवल्या जातात. आणि अशा प्रकारच्याच पॅराग्राफ्सना आपण काय म्हणतो, तर कम्पेअर किंवा कॉन्ट्रास्ट टाईपचा पॅराग्राफ. Continue discussing similarities only using compare and contrast keywords. तर बघा, ज्यावेळी आपण दोन गोष्टींमध्ये तुलना करतो असतो, तर ती कशा पद्धतीने केली जाते किंवा त्यासाठी कुठले keywords, म्हणजे काही स्पेसिफिक वर्ड्स असतात जे यूज केले जातात, तर ते कुठले कुठले असतात बघा, लाईक, सिमिलर, सिमिलर टू अँड ऑल्सो. फॉर इच कम्पॅरिझन, प्रत्येक कम्पॅरिझनसाठी किंवा प्रत्येक दोन गोष्टींमध्ये तुलना करत असताना काही क्यूवर्ड्स असतात किंवा काही स्पेसिफिक वर्ड्स असतात जे तुलना करण्यासाठीच फक्त वापरले जातात. तर ते कुठले कुठले बघा, लाईक, सिमिलर टू अँड ऑल्सो. ओके, देन डिस्क्राईब ऑल द डिफरन्सेस युझिंग कम्पेअर ऑर कॉन्ट्रास्ट क्यूवर्ड्स सच ॲज डिफर्स, अनलाईक अँड ऑन द अदर हँड फॉर इच डिफरन्स. तर बघा, इथं दोन गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला, सिमिलॅरिटीज पण काढायच्या आहेत दोन गोष्टींमधल्या आणि डिफरन्सेस पण काढायच्या आहेत, म्हणजे दोन गोष्टींमध्ये असलेला एकसारखेपणा आणि दोन गोष्टींमध्ये असलेला वेगवेगळेपणा. ओके, मग बघा, ज्यावेळी आपण सिमिलॅरिटीज काढत असतो एक दोन गोष्टींमधल्या, त्यावेळी आपण कुठले वर्ड्स वापरणार आहे जे स्पेसिफिक सांगितले, तर लाईक, सिमिलर टू आणि ॲल्सो. आणि ज्यावेळी आपण डिफरन्सेस काढणार आहोत, त्यावेळी आपण कुठले क्यूवर्ड्स किंवा कुठले स्पेसिफिक वर्ड्स वापरणार आहोत बघा, डिफर्स, अनलाईक, ऑन द अदर हँड. ओके, तर अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला म्हणजे या 3 ते 4 ओळींमध्येच आपल्याला चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करून दिलेलं आहे की जर कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट टाईपचा जर पॅराग्राफ तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला कशा पद्धतीनं तो पॅराग्राफ कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आले लक्षात? बघा, फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल यातलं वाचून दाखवते, म्हणजे एक्सप्लेन करून सांगते. फर्स्ट वन इज लाईफ नाऊ अँड 5 इयर्स ॲगो. तर बघा, आयुष्य, आत्ताचं आयुष्य आणि 5 वर्षांपूर्वीचं आयुष्य, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे तर मान्य आहे, म्हणजे आत्ताचं लाईफ म्हणजे वर्तमान आणि पास्ट. ओके, म्हणजे वर्तमान आणि भूतकाळ या दोन गोष्टींशी काय केलेली आहे, इथं तुलना केलेली आपल्याला दिसून येते. बघा, माय लाईफ नाव अँड माय लाईफ 5 इयर्स ॲगो आर सिमिलर बट देअर आर ऑल्सो सम मेजर डिफरन्सेस. माझी आत्ताचं माझं आत्ताचं आयुष्य किंवा माझी आत्ताची लाईफ आणि 5 वर्षांपूर्वीची लाईफ काय आहे, तर बऱ्यापैकी सेम आहे, पण त्याच्यामध्ये बरेच डिफरन्सेस, म्हणजेच बरेच काय आहे तर निरनिराळेपणा किंवा वेगवेगळेपणासुद्धा असलेला दिसून येतो. 5 इयर्स ॲगो आय वॉज लिव्हिंग इन हैदराबाद अँड गोईंग टू हायस्कूल. 5 वर्षांपूर्वी मी हैदराबादमध्ये राहत होतो आणि हायस्कूलमध्ये शिकत होतो. आय डिडंट हॅव टू वर्क,
बिकॉज माय पॅरेंट्स सपोर्टेड मी. मला त्यावेळी काम करण्याची गरज नव्हती कारण माझे पालक मला काय चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करत होते. आय हॅड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टेकिंग केअर ऑफ माय यंगर सिस्टर. तर बघा, माझ्यावरती जबाबदारी होती कशाची, तर ॲज माय पॅरेंट्स वेअर वर्किंग. हां, तर माझे पॅरेंट्स काम करत असल्यामुळे किंवा वर्किंग पॅरेंट्स असल्यामुळं माझ्या लहान बहिणीची जी जबाबदारी होती ती कोणावर होती, तर माझ्यावर होती. आय डिडंट रिअली हॅव एनी मेजर गोल्स 5 years ago. आणि 5 वर्षांपूर्वी असा कुठलाच म्हणजे कुठलंच ध्येय नव्हतं किंवा माझी कुठलीच अशी अपेक्षा नव्हती. आय वॉजंट रिअली थिंकिंग अबाउट माय फ्युचर क्वाईट इट. आणि 5 वर्षांपूर्वी मी अजूनही ठरवलेलं नव्हतं की माझं फ्युचर काय असेल किंवा मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे. ऑन द अदर हँड नाव आय लिव इन न्यू दिल्ली. पण दुसऱ्याच बाजूला बघितलं तर मी आता न्यू दिल्लीमध्ये राहतो. अँड आय हॅव टू वर्क नाव इन ऑर्डर टू सपोर्ट माय सेल्फ. आणि आता 5 वर्षांच्या कालावधीनंतर मला स्टेबल व्हायला किंवा माझं मला स्वतःला सपोर्ट करण्यासाठी मला जॉब करावा लागतो. आय हॅव अ मोर रिस्पॉन्सिबिलिटी नाव देन आय डीड 5 years ago दॅन आय डीड 5 years ago. तर बघा, आत्ता मला ज्या 5 वर्षांपूर्वी फक्त माझ्यावर काय होती, तर मला फक्त छोट्या बहिणीला सांभाळण्याची काय होती जबाबदारी होती. पण आता 5 वर्षांनंतर माझं स्वतःला सपोर्ट करण्यासाठी, माझी स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मला जॉब करावा लागतो. त्याचबरोबर 5 वर्षांपूर्वी ज्या जबाबदाऱ्या होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आता माझ्या जबाबदाऱ्या या वाढलेल्या आहेत. आय हॅव सम मेजर गोल्स नाव. त्याचबरोबर माझी मोठी काही स्वप्न आहेत आता, मोठी काही ध्येय आहेत. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू ग्रॅज्युएट अँड गेट माय डिग्री. मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे, माझं पदवी मिळवायची आहे. त्याचबरोबर आय हॅव अ लॉट ऑफ थिंग्स दॅट आय वॉन्ट टू अकम्प्लिश नाव. त्याचबरोबर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला आत्ता पूर्ण करायच्या आहेत किंवा माझी बरीच स्वप्न आहेत जी मला आत्ता पूर्ण करायची आहेत. 5 years ago आय रिअली वॉजंट गोईंग एनिवेअर विथ माय लाईफ, बट नाव आय एम स्टार्टिंग टू गेट माय लाईफ इन ऑर्डर अँड डिसायडिंग वॉट आय वॉन्ट टू डू नाव. 5 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यामध्ये असं नेमका ट्रॅक नव्हता किंवा मी काही ठरवलेलं नव्हतं, माझी काही स्वप्न नव्हती, माझी काही ध्येय नव्हती. त्यामुळं मला नेमका रस्ता कुठं आहे किंवा मला कुठं जायचं आहे हे माहीत नव्हतं. पण आता मी फर्म आहे माझ्या डिसिजनवरती किंवा माझे काही डिसिजन्स आहेत. माझी आय हॅव सम ड्रीम्स, म्हणजे माझी काही स्वप्न आहेत. आय हॅव सम गोल्स, माझी काही ध्येय आहेत की ज्यामुळं काय ज्यातून माझ्या लक्षात आले की मला आत्ता नेमकं काय करायचं आहे किंवा मला कुठला ट्रॅक पकडायचा आहे. माय लाईफ नाव हॅज चेंज अ लॉट इन ओनली 5 years ago. तर बघा, माझ्या आयुष्यामध्ये 5 वर्षांपेक्षा म्हणजे जे 5 वर्षांपूर्वी होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आता माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये काय झालेलं आहे, तर बदल झालेला आहे. आता बघा, हे एक्झाम्पल ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये 2 गोष्टींची तुलना केलेली आहे. मग त्यामध्ये सारखेपणा काय होता हा पण सांगितलेला, म्हणजे ज्या रिस्पॉन्सिबिलिटी त्याला 5 वर्षांपूर्वी होत्या त्या ती आहेत तशाच आहेत, पण त्याच्यात अजून काय झालेले तर भर पडलेली, हा काय झाला वेगळेपणा. ओके, तर अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला सिमिलॅरिटीज ॲज वेल ॲज डिफरन्सेस दोन्ही याच्यामध्ये व्यवस्थित क्लिअर करून सांगितलेले आहेत. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा, टाऊन लाईफ वर्सेस कंट्री लाईफ. शहरी जीवन विरुद्ध ग्रामीण जीवन. आलं लक्षात? बघा, ॲज एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स. ज्या पद्धतीनं प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, इन द सेम वे एव्हरी ॲस्पेक्ट हॅज टू साईड्स. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीला सुद्धा 2 बाजू असतात. टाऊन लाईफ इज अ लाईफ वेअर पीपल कॅन एन्जॉय द ग्लॅमरस नाईट लाईफ, एथनिक फूड अँड हिअर देअर इज अ लॉट ऑफ स्कोप फॉर एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन. शहरी जीवन हे कशा पद्धतीचं असतं बघा, तर लोकं खूप मजेत राहत असतात, नाईट लाईफ एन्जॉय करत असतात. त्याचबरोबर एथनिक फूड म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं व्हेरिएशन फूड असतं त्यांच्या लाईफमध्ये. त्याचबरोबर एंटरटेनमेंटसाठी खूप स्कोप असतो, कारण की बऱ्यापैकी जे शहरी भागामध्ये राहतात ते एकतर बिझनेस करत असतात किंवा प्रायव्हेट जॉब किंवा गव्हर्नमेंट जॉब. ओके, मग अशामुळं काय जो काय 9 ते 5ची नोकरी असते किंवा जो काही बिझनेस टाईम असतो, जे बिझनेसमन असतात ते काय स्वतःच्या म्हणजे त्यांना हवी तेव्हा ते सुट्टी काढू शकतात. त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंट जॉबवाले 9 ते 5चा जॉब असतो, प्रायव्हेट जॉबमध्ये पण तसंच असतं. त्यामुळं त्यांना काय असतं, दुसरी काही कामं नसतात.
ओके म्हणजे फक्त जॉब केला की त्यांचं तिथं ते म्हणजे तेवढ्यावर त्यांचं भागत असतं, त्यामुळं अदर ॲक्टिव्हिटीज करायला त्यांना बराच वेळ मिळत असतो. त्याचबरोबर अदर ग्लॅमरस लाईफ जगायला म्हणा किंवा एंटरटेनमेंट करायला त्यांना काय असतं तर बराच स्कोप किंवा बराच वाव असतो. त्याचबरोबर शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना बऱ्याच ऑप्शन्स असतात, वेगवेगळ्या फील्ड्स असतात. बट ऑन द अदर हँड लाईफ इन टाऊन इज नॉट सो इझी बिकॉज ऑफ क्राईम, रूड अँड अनफ्रेंडली पीपल. पण त्याचबरोबर म्हणजे या सगळ्या चकाचौंदच्या दुनियामध्ये किंवा या सगळ्या ग्लॅमरस वर्ल्डमध्ये, ग्लॅमरस लाईफमध्ये त्यांना टेन्शनचंसुद्धा एक असतं बघा की टाऊन लाईफ तशापैकी जर बऱ्या वेगळ्या पद्धतीनं बघितली तर हे काय म्हणजे शहरी लोकांसाठी सोपं नसते की शहरी भागामध्ये क्राईम बऱ्याच प्रमाणात असतात. त्याचबरोबर अनफ्रेंडली पीपल असतात म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये बघा शेजारी आपल्या कोण राहते हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर अशा पद्धती नसल्यामुळं लोकांचं येणं जाणं वगैरे जास्त एकमेकाकडं नसल्यामुळं तो एक प्रॉब्लेम येतो. पीपल अनफ्रेंडली असतात. ओके म्हणजे तुमची विचारपूससुद्धा साधं करायला कोण येत नाही. जर तुम्ही आजारी असाल किंवा काय एखादा वाईट प्रसंग तुमच्या घरामध्ये घडला असेल तर. इन कंट्री पीपल आर युजली क्वाईट अँड फ्रेंडली. पण तेच जर तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर तुमच्या लक्षात येईल की अगदी पूर्ण गावामध्ये जरी तुम्ही गेलात तरी कुठेही गेलात तरी तुम्हाला तुमचे जर काही रिलेटिव्ज वगैरे असतील तर तुम्हाला ते ओळखत असतात. नेबर्स आर नॉट आयसोलेटेड अगेन्स्ट इच अदर. त्याचबरोबर जे शेजारी असतात आता मी सांगितलं त्या पद्धतीनं जसे फ्लॅट सिस्टीममध्ये शेजारी आपल्या कोण राहते हे सुद्धा माहीत नसतं, त्याच पद्धतीनं जर ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण एरियामध्ये बघायला गेलं तर तसं नसतं लाईफ. ओके शेजारी असेल किंवा गावातली प्रत्येक व्यक्ती आपल्याला ओळखत असते. कंट्री इज नॉट क्राऊडेड सो वन कॅन ब्रीथ फ्रेश एअर. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये किंवा गावाकडे बऱ्याचपैकी ट्रॅफिक वगैरे कमी असल्यामुळं काय होतं तर फ्रेश एअरचा अनुभव घ्यायला मिळतो. चिल्ड्रन आल्सो हॅव गुड व्हॅल्यूज अँड एथिक्स. त्याचबरोबर मुलांवरती चांगले संस्कार केले जातात, त्यांना काही चांगली मूल्यं शिकवली जातात, काही चांगले रूल्स शिकवले जातात. बट कॉन्ट्ररी टू ऑल धीस पण याच्या विरुद्धच बघा पीपल इन कंट्री आर क्लोज माइंडेड. तर बघा ऑर्थोडॉक्स अँड अनएज्युकेटेड. पण ग्रामीण भागाचा तोटा पण कसा तर लोकं जे असतात ती कशी असतात बघा क्लोज माइंडेड असतात म्हणजे ते ओपनली विचार करू शकत नाहीत. ऑर्थोडॉक्स असतात म्हणजे पारंपरिक विचारांचे असतात. अनएज्युकेटेड असतात अशिक्षित असल्यामुळं प्रगतीच्या गोष्टींना किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्या गावामध्ये प्रगती होणार आहे या गोष्टींना जास्त वाव दिला जात नाही. देअरफोर इट ऑल डिपेंड्स ऑन अन इंडिव्हिज्युअल टू सिलेक्ट आयदर अ टाऊन लाईफ ऑर अ कंट्री लाईफ. पण तरी हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे की टाऊन लाईफ स्वीकारायचं की कंट्री लाईफ. ओके तर इथंसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला टाऊन लाईफ आणि कंट्री लाईफचं जे काय आहे ते म्हणजे काय म्हणतो आपण सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस जे काय असतील ते व्यवस्थित पद्धतीने इथं सांगितलेले आपल्याला दिसून येतात बघा. तर अशाच पद्धतीनं जर तुम्हाला कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट ही अशा पद्धतीचा जर पॅरेग्राफ लिहायचा असेल किंवा त्या पद्धतीची जर काय तयारी करायची असेल तर तुम्ही काय करू शकताय त्यातले व्यवस्थित रूल्स वाचून आणि हे दोन एक्झाम्पल्स वाचून किंवा ऐकून तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला कशा पद्धतीचा पॅरेग्राफ लिहायचा आहे. आणि आधीचे जे आपण तीन टाईप बघितले त्यानुसारसुद्धा काय होईल तर तुमच्या ते लक्षात येईल. ओके आता बघा नेक्स्ट पार्ट बघूयात आपण डायलॉग रायटिंग. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं तर पॅरेग्राफ कसा स्ट्रक्चर करायचा, त्याच्यासाठी काय रूल्स असणार आहेत, त्यानंतर टाईप्स ऑफ पॅरेग्राफ्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे चार टाईप्स ऑफ पॅरेग्राफ्स त्यांनी आपल्याला इंट्रोड्यूस केलेले होते. मग त्या चार टाईप्स ऑफ पॅरेग्राफ्सनुसार आपल्याला काय करायचे तर पॅरेग्राफ्स तयार करायचे आहेत. अँड द लास्ट पार्ट ऑफ धिस युनिट इज डायलॉग रायटिंग. अ डायलॉग इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन टू ऑर मोअर पीपल इन अ व्हरायटी ऑफ सिच्युएशन्स. डायलॉग म्हणजेच काय तर संवाद. मग आता संवाद म्हणजे काय?
तर बघा, डायलॉग रायटिंग म्हणजे जे काही डायलॉग असतात किंवा जे संवाद असतात ते एका व्यक्तीमध्ये तर होऊ शकत नाही. ओके, सो दोन किंवा जास्त लोकांमध्ये असलेल्या संवादाला आपण काय म्हणू शकतो, तर डायलॉग म्हणू शकतो. त्याचबरोबर हे डायलॉग जे असतात ते वेगवेगळ्या सिच्युएशनला, ओके, वेगवेगळ्या ज्या परिस्थिती येत असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या सिच्युएशनला अनुसरून असतात. डायलॉग रायटिंग हेल्प्स द स्टुडंट्स टू एक्सप्रेस देअर आयडियाज अँड थॉट्स इझिली अँड कन्स्ट्रक्टिवली. तर बघा, डायलॉग रायटिंगमुळं काय होतं, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या काही आयडियाज असतात किंवा त्यांचे जे स्वतःचे काही विचार असतात ते एक्सप्रेस करण्यासाठी काय होतं, तर अतिशय सोप्या पद्धतीचा हा काय आहे तर प्लॅटफॉर्म आहे बघा. आणि अतिशय सुसंगत पद्धतीनं काय केलं जातं, तर इथं ते मांडलं जातं. प्रॉपर डायलॉग रायटिंग नीड्स स्किल अँड कमांड ओवर द लँग्वेज. जर तुम्हाला प्रॉपर डायलॉग रायटिंग शिकायचं असेल किंवा जर ते व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला जमवून घ्यायचं असेल की प्रॉपर डायलॉग रायटिंग कशा पद्धतीचं असावं किंवा कुठल्या पद्धतीचं असावं प्रॉपर डायलॉग रायटिंग, तर त्यासाठी तुम्हाला काय असणं गरज आहे बघा. रायटिंग स्किल जी असते म्हणजे लिहिण्याची जे काही कौशल्य असतं ते एक गरजेचं आहे, अँड कमांड ओवर द लँग्वेज. त्याचबरोबर तुमचं भाषेवरती प्रभुत्व असणं काय आहे तर गरजेचं आहे. ओके, म्हणजे आता तुम्हाला डायलॉग रायटिंगसाठी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ते कशा पद्धतीनं करू शकताय किंवा डायलॉग रायटिंगमुळं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी इझिली समजणार आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर बघा, स्टेप्स इन रायटिंग अ डायलॉग. मग आता डायलॉग रायटिंग करत असताना असंच म्हणजे कुठल्याही पद्धतीनं सुरुवात शेवट मध्यम केला तर चालतो का? तर नाही. त्याचे काही रूल्स आहेत किंवा त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या पद्धतीनं जर तुम्ही डायलॉग रायटिंग केलं तर ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि वाचनीय असं होणार आहे. तर बघा, डायलॉग रायटिंग कंटेन्स द फॉलोइंग मेजर स्टेप्स. फर्स्ट वन इज ग्रीटिंग्स. तर आता काही तीन स्टेप्स सांगितलेले आहेत बघा, त्या स्टेप्स फॉलो करूनच यू हॅव टू राईट डायलॉग. ओके, तर बघा, बिगिनिंग ऑफ द डायलॉग हॅज टू बी विथ ग्रीटिंग्स. ज्यावेळी तुम्ही तुमच्या डायलॉगची सुरुवात करत असता त्यावेळी ग्रीटिंग महत्त्वाचं आहे. आता ग्रीटिंग्स म्हणजेच काय, तर भेट होणं. म्हणजे बघा, आता आपण महाराष्ट्रामध्ये जनरली आपण लोकांना भेटलो तर सुरुवात काय असते आपली, जर मराठीमध्ये करायचं झालं तर नमस्कार किंवा नमस्ते. आले लक्षात? तर हे जे नमस्कार किंवा नमस्ते, आणि आता बऱ्यापैकी शिकलेली मुलं हाय, हॅलो, गुड मॉर्निंग वगैरे, ओके, तर असे हे जे काही वर्ड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर ग्रीटिंग्स म्हणतो. म्हणजे सुरुवातीला आपण भेटल्या आणि अगदी जर पूर्वीच्या काळी बघायचं झालं तर लोकं भेटल्यानंतर रामराम वगैरे म्हणायचे. ओके, तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचं असेल तर यू हॅव टू बिगिन युअर डायलॉग्स विथ द ग्रीटिंग. ग्रीट द अदर पर्सन अकॉर्डिंग टू द टाईम ऑफ द डे. मग ज्यावेळी आता तुम्ही दिवसातल्या नेमक्या कुठल्या वेळेला भेटताय त्याच्यावरून तुमचं ग्रीटिंग्स ठरत असतं. ओके, म्हणजे आता जर मग आता आपण हे इंग्लिश लँग्वेजच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे आता सुरुवातीला आपण मराठी भाषा थोडी बाजूला ठेवून जर तुम्हाला इंग्लिशमध्ये, आता आपला हा जो सब्जेक्ट आहे तो इंग्लिश आहे. ओके, त्यामुळे आपण इंग्लिशच्या दृष्टिकोनातूनच इथं विचार करूयात. मग आता टाईमनुसार जर मराठीत म्हटलं तर आपण टाईमनुसार म्हणतो का? नाही, म्हणजे म्हणतो पण आपण जनरली बोलतो का? नाही. पण इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर आपण गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, गुड मॉर्निंग, ओके, अशा पद्धतीनं बोलत असतो. तर तुम्हाला हे जे डायलॉग रायटिंग आहे ते इंटरव्ह्यूसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, तुम्ही कुठंही जर इंटरव्ह्यूला गेलात जॉबसाठी तर त्यावेळी तुम्हाला सुरुवात काय असणार आहे, तुमची मग वेळेनुसार तुमचा इंटरव्ह्यू किती वाजता असेल त्याच्यानुसार तुम्ही ग्रीटिंग करणार. ओके, तर बघा, द लँग्वेज सॉरी टाईम ऑफ द डे म्हणजे दिवसाच्या वेळेनुसार तुम्हाला ग्रीटिंग करावं लागणार आहे. द लँग्वेज ऑफ द डायलॉग विल डिफर डिपेंडिंग ऑन वेदर द सिच्युएशन इज फॉर्मल ऑर इनफॉर्मल. आता बघा, डायलॉग रायटिंग करत असताना तुमचे जे डायलॉग्स असणार आहेत ते किंवा तुमच्या जे डायलॉगची लँग्वेज असणार आहे ती डिपेंड करणार आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचं डायलॉग रायटिंग करताय. ओके, म्हणजे ते फॉर्मल आहे किंवा इनफॉर्मल आहे, औपचारिक आहे अनौपचारिक आहे. आता औपचारिक म्हणजे फॉर्मल कुणामध्ये असतं, तर जे आपण घरच्यांशी वगैरे डिस्कशन करतो किंवा फ्रेंडशी रिलेटिव्हशी करतो ते फॉर्मल असतं. आणि इनफॉर्मल कुणाचं असतं, समजा तुम्ही रेल्वेच्या टायमिंगची चौकशी करायला फोन केला आहे, तिथं तुमचं डायलॉग, तिथं तुम्ही संवादच करताय ना, किती वाजता येणार, मग तिकडून उत्तर, मग तुमचा प्रश्न, मग तिकडून उत्तर, मग त्यांचा प्रश्न, इकडून उत्तर. ओके, तर अशा पद्धतीनं टू वे कन्व्हर्सेशन असतं, त्याला आपण डायलॉग्सच म्हणतो. ओके, तर बघा, अशा पद्धतीनं ज्यावेळी तुम्ही
इनफॉर्मलमध्ये मग डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी केलेला असेल फोन, किंवा एखाद्या कॉलेजची चौकशी करण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी, ओके, तर हे सगळं कशामध्ये येतं, तर इन्फॉर्मलमध्ये. विथ अ नोन ऑर अननोन पर्सन, बघा, नोन माहिती असलेल्या लोकांसोबत आणि न माहिती असलेल्या लोकांसोबत, ओके. इनफॉर्मल सिच्युएशन्स यूज टर्म्स लाईक गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. इनफॉर्मल सिच्युएशन्स वर्ड्स लाईक हाय, हॅलो, एक्सेट्रा आर यूज. तर बघा, फॉर्मलमध्ये ही जी आपण बाकीच्या ज्या अदर लोक असतात, जे आपल्याला ओळखीचे नाहीत, ज्या लोकांशी आपण संवाद साधतो, ते कशामध्ये येतात, तर फॉर्मलमध्ये येतात. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात बघा, मग त्यांच्याशी जर आपण भेटलो तर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग असं बोलणार, ओके. आणि जर समजा इनफॉर्मल सिच्युएशनमध्ये असाल, म्हणजे तुमच्या बहिणीशी बोलताय, तुमच्या वडिलांशी बोलताय, मित्राशी बोलताय, नातेवाईकांशी बोलताय, त्यावेळी तुम्ही कुठल्या टाईपचे वर्ड्स वापरू शकताय, हाय, हॅलो, एक्सेट्रा, ओके. सेकंड पॉईंट बघा, बी डेव्हलपमेंट ऑफ डायलॉग. द डायलॉग शूड रीड लाईक अ स्पॉन्टेनियस रिअल कन्व्हर्सेशन. ज्यावेळी तुम्ही डायलॉग हे वाचत असता, त्यावेळी ते वाचताना असं वाटलं पाहिजे की हे रिअल सिच्युएशनमधले आहेत आणि उत्स्फूर्तपणे आलेले आहेत, ओके. म्हणजे कुठलीही कॉपी वगैरे केलेली नसली पाहिजे. इन्क्लूड क्वेश्चन्स विथ प्रॉपर क्वेश्चन मार्क्स, एक्सक्लेमेशन्स विथ प्रॉपर एक्सक्लेमेशन मार्क्स, एक्सेट्रा. तर बघा, तुमचं ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये काही एक क्वेश्चन्स वगैरे विचारत असाल डायलॉग रायटिंगमध्ये, किंवा एखादं एक्सक्लेमेशनचं सेंटेन्स आले असेल, तर क्वेश्चन आला असेल तर तिथं क्वेश्चन मार्क इज मस्ट. अँड इफ देअर इज अ एक्सक्लेमेशन सेंटेन्स, देन देअर शुड बी एक्सक्लेमेशन मार्क, ओके, सो दॅट द डायलॉग साऊंड्स रिअल. त्यामुळं काय होईल, तर तुमचे जे डायलॉग्स असणार आहेत ते ऐकत असताना काय वाटणार आहेत, तर अगदी व्यवस्थित किंवा खरे वाटणार आहेत. यूज करेक्ट एक्सप्रेशन्स लाईक एक्सक्यूज मी, सॉरी, थँक यू, प्लीज, मे आय नो, एक्सेट्रा, टू शो पोलाईट इन्क्वायरीज अँड रिस्पॉन्सेस. समजा तुम्ही एखाद्या फॉर्मल ठिकाणी जर एखाद्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी फोन केला आहे, तर तिथं काय तुमचे जे काय एक्सक्यूज मी असेल, सॉरी, थँक्यू, प्लीज, मे आय नो वगैरे अशा टाईपचे शब्द वापरलात, तर ते काय होईल, तर तुमचे जे डायलॉग्स असणार आहेत ते अगदी रिअल आणि पोलाईट वाटणार आहेत, ओके. अँड द लास्ट स्टेप बघा, क्लोजिंग सेंटेन्स. डायलॉग शूड एंड विथ प्रॉपर सेंटेन्सेस डिपेंडिंग ऑन व्हेदर द सिच्युएशन इज फॉर्मल ऑर इनफॉर्मल. मग तुमचं जे डायलॉग रायटिंग असणार आहे ते शेवटी म्हणजे कशावरती डिपेंड करायचं आहे किंवा कशावरती एंड करायचं आहे, हे तुमच्या फॉर्मल सिच्युएशन आहे किंवा इनफॉर्मल सिच्युएशन आहे याच्यावरती डिपेंड राहतं. बघा, इनफॉर्मल सिच्युएशन यूज द एक्सप्रेशन्स लाईक, मग आता बघा, ज्यावेळी तुम्ही फॉर्मल सिच्युएशन म्हणजे एखाद्या ठिकाणी चौकशी एखाद्या ठिकाणी चौकशी वगैरे करायला फोन करताय, किंवा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला वगैरे फोन करताय, तर ते फॉर्मल ठिकाण असतं, ओके. मग तिथं कुठल्या प्रकारचे तुम्ही एक्सप्रेशन्स वापरू शकता बघा, गुड डे टू यू, हॅव अ नाईस डे, म्हणजे लास्टला, हां, म्हणजे शेवट तुम्ही तुमच्या डायलॉग रायटिंगचा कशा पद्धतीनं करू शकता बघा, हॅव अ नाईस डे, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर हेल्प, इट वॉज अ प्लेजर टॉकिंग टू यू, इनफॉर्मल सिच्युएशन. आणि ज्यावेळी तुम्ही आपल्या नातेवाईकांशी, आईवडिलांशी, बहिणीशी, मित्राशी बोलत असता, त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीने एंड करणार बघा, तर टेक केअर, सी यू सून, बाय, एक्सेट्रा, ओके. म्हणजे आता तुमच्या लक्षात आले का की फॉर्मल सिच्युएशनसाठी कशा पद्धतीने डायलॉग रायटिंग करायचं आहे आणि इनफॉर्मल सिच्युएशनसाठी कशा पद्धतीने डायलॉग रायटिंग करायचं आहे. तरीसुद्धा बघा, आता इथं आपल्याला युनिट थर्ड हे आपलं कम्प्लीट होतं आहे, पण जे पुढचे दोन लेक्चर असणार आहेत ते त्यामध्ये मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगणार आहे, ओके. डायलॉग रायटिंग हे म्हणजे कुठल्या सिच्युएशनला कशा पद्धतीचं असावं, त्यामुळं बघा, युनिट थर्ड आता आपलं संपलेलं आहे. तर बघा, सॉरी, जोपर्यंत आपले ते दोन एक्झाम्पल होत नाही, दोन लेक्चर होत नाही, तोपर्यंत हे नाही संपत आहे. सो आता बघा, तुम्हाला पॅरेग्राफ रायटिंग आणि डायलॉग रायटिंग कशा पद्धतीनं असेल किंवा कशा पद्धतीनं करायचं हे समजलं असेल, तरीही तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट मी, ओके. अँड इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी एक्झाम्पल्स ऑफ डायलॉग रायटिंग, ओके. थँक्यू.